कायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या आदेशावर फेरविचार याचिका दाखल करून भूमिहीन अल्पभूधारक कष्टकरी असंघटित मजूर कामगारांच्या भावनांचा आदर करून त्यांना बेघर होऊ देऊ नये अशा प्रकारचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कामगार आघाडीच्या वतीने करमाळा तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेले आहे. या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की गेल्या 2-2.5 वर्षापासून सोलापूर जिल्ह्यासह राज्यभर COVID-19 सारख्या महामारी रोगामुळे थैमान माजले असताना भयभीत आणि हवालदिल झालेला एक कष्टकरी कामगार वर्ग आता कुठे दुःखातून सावरून स्थिरस्थावर होतो ना होतो तोच न्यायालयाने दिलेल्या अतिक्रमण हटाव आदेशामुळे पुन्हा एकदा भयभीत झालेला आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे बेघर होतो की काय अशी अवस्था झालेली आहे, त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडतील ही गोष्ट अतिशय संतापजनक आहे. पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्रामध्ये भुकेलेला अन्न, तहानलेला पाणी आणि बेघरांना निवारा आसरा देण्याची प्रथा आहे. त्याच महाराष्ट्रात रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित झालेला भूमिहीन अल्पभूधारक असलेला असंघटित मजूर कामगार गायरान जागेवरती अतिक्रमण करून अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना दिसत आहे. अशा या अतिक्रमित झालेल्या कुटुंबांना जर शासनाने हटविण्याचा प्रयत्न केल्यास शासनाविरुद्ध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडी बोंबाबोंब आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जो गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवचा जो प्रश्न आज सध्या ऐरणीवर आलेला आहे त्या संदर्भामध्ये आज करमाळा येथे तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन महाराष्ट्र शासनाला अशी विनंती करण्यात येत आहे की त्यांनी गायरान जमिनीवर हे गोरगरीब आणि दीनदलित लोकांनी जे अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमणाचा विषय बाजूला ठेवून जे धनदांड्यांचं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यास आमची कुठलाही विरोध नाही, परंतु अशा बऱ्याच ग्रामपंचायती करमाळा तालुक्यातच नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत की ज्यांनी गायरान जमिनीमध्ये घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. गायरान जमिनीमध्ये शाळा, जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, पाण्याच्या टाक्या आहेत, तेथे शासकीय सर्व सोयी सुविधांचा आणि शासकीय निधीचा त्या ठिकाणी वापर झालेला आहे. अशा ठिकाणचे जे गायरान, अशा ठिकाणचे जे अतिक्रमण आहे ते असे अतिक्रमण अबाधित ठेवून तुम्ही जे म्हणजे मोठ्या लोकांचे जे हे आहेत अतिक्रमण आहेत ते अतिक्रमण काढण्यास आमचा कुठलाही विरोध नाही, परंतु गोरगरीब जनतेने जे काही गायरान गावठाण ह्याच्यात गावठाणा शेजारी जे गायरान आहेत त्या गायरानामध्ये त्यांची घरं बांधलीत, त्यांचे परपंच त्याच्यावर चालू आहेत, अशा लोकांना महाराष्ट्र शासनाने फेरविचार याचिका दाखल करून न्याय द्यायला पाहिजे अशी आमची ठोस भूमिका आहे. गायरान जमिनीवरचं जे काही अतिक्रमण आहे ती सगळी अतिक्रमणं काढून टाकावी. हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे हा गोरगरीब दीनदलित जनतेवर अन्याय करणारा निर्णय आहे. या निर्णयाच्या विरुद्धात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या करमाळा शाखेच्या वतीने आज आम्ही सर्वजण याचा निषेध करतो आहे आणि हे आंदोलन करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहे की खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतीची जी हद्दवाढ आहे ती हद्दवाढ राज्य शासनाने यापूर्वीच व्हायला पाहिजे होती ती शासनाकडून झालेली नाही आहे आणि गायरान जमिनीवर ज्यांच्याकडून अतिक्रमण झालेली आहेत ही सगळी शेड्यूल ट्राईब्स, शेड्यूल कास्टमधली ही सगळी गोरगरीब लोक आहेत आणि भटके विमुक्त जातीतली जी लोक आहेत अशा लोकांना कुठेही भूमी नाहीत. ही लोक ह्यांना कसल्याही प्रकारचा एक गुंठा जमीन नाही आहे. अशा लोकांनी तिथं अतिक्रमण केलेलं आहे. आज त्यांना राहायला किंवा मजुरी नसताना त्यांना कुठल्याही पद्धतीचा रोजगार शासन उपलब्ध करून देत नाही आहे आणि अशा परिस्थितीत लोक कुठेतरी झोपड्या करून कसे तरी राहत असताना हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे तो अन्यायकारक आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल गायरान जमिनीच्या बाबत दिलेला आहे तो निकाल आमचा रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र पातळीवर राज्य शासनाच्या विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही धरणे आंदोलन प्रत्येक तहसील कार्यालयावर आमचे चालू आहे. कारण गायरान जमिनीमध्ये SC NT अशी जी मागासवर्गीयची जी लोक आहेत त्या हेच लोकांची घरं आहेत, त्यांचं त्याचं त्या घरावर त्यांचे सरपंच चालतात आणि मग जर सरकार जर सरपंचच मोडत असेल तर आम्हाला ह्या सरकारचं तर काय देणं घेणं नाही.
म्हणून मला एक सांगायचं सरकारला की आपला जो निर्णय आहे तो निर्णय तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याच्या निकालाला सरकारने याचिकेमार्फत आव्हान द्यावं. सर्वोच्च न्यायालयाने जो काही गेल्या एक 7-8 दिवसापूर्वी जो निकाल दिलेला आहे की गायरान जागेवरले अतिक्रमण हटवण्यात यावी, हा जो निकाल आहे हा निकाल सर्वसामान्य लोकांच्या भावनेशी खेळणारा निकाल असून गायरान जागेवरती प्रामुख्याने हातावरचा पोट भरणारा मोलमजुरी करणारा कष्टकरी समाज प्रामुख्याने त्या ठिकाणी राहत आहे. गेल्या 30 ते 40 वर्षापासून तो समाज त्या ठिकाणी गायरान जागेवरती राहत असताना पोटाची खळगी भरत असताना स्वतःचा उदरनिर्वाह करत असताना त्यांनी त्या ठिकाणी घरं बांधून त्या ठिकाणी राहिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा त्या ठिकाणी निकालाचं त्या ठिकाणी ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या भावना दुखावलेल्या आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हा सर्वसामान्य कुटुंबाच्या सर्वसामान्य माणसाच्या कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारा हा पक्ष आहे आणि अशा कारणाने सर्वसामान्य माणसांच्या त्या भावना लक्षामध्ये घेऊन माननीय रामदासजी आठवले राज्याचे नेते राजाभाऊ सरोदे प्रदीपभाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जर राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये या याचिकेच्या वरती तर त्या ठिकाणी त्यांनी फेरविचार याचिका दाखल नाही झाली आणि सर्वसामान्य माणसाची जर कुठं त्या ठिकाणी घरं पाडण्याचा जर त्या ठिकाणी कृती झाली ॲक्शन प्लॅन झाला तर त्या ठिकाणी हाच RPI पक्ष रस्त्यावरची लढाई लढेल. न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सुद्धा हा पक्ष सज्ज आहे परंतु कुठल्याही गोरगरिबाच्या घराला हात लावू देणार नाही. जर तशा प्रकारचं कुठं कारवाई झाली तर त्या ठिकाणी प्रथम या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवले गटाच्या माध्यमातून या ठिकाणी आवाज उठवला जाईल आणि त्या गरिबांना न्याय मिळवून दिला जाईल. जरी तुम्हाला सांगतो न्यायालयाने हा निकाल दिला असला तरी या न्यायालयाच्या विरोधात आम्ही नाही परंतु गरिबांची घरं पाडण्याच्या विरोधात मात्र आम्ही 100% आहोत. ज्यांनी कुणी या ठिकाणी गायरान जमीन हडप करून त्यावरती कसाई करत असतान त्या ठिकाणी ती जमीन वहिवाट करत असतान त्यांच्या जमिनी काढून घेतल्या तर आम्हाला त्याच्याशी देणं घेणं काहीच नाही. परंतु गरिबाच्या भावनेशी जर खेळण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कदापि माफ करणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही. RPI पक्षाने अद्यापपर्यंत महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या राजकारणावर म्हणजेच भगतसिंह कोश्यारी यांनी जे अपमानास्पद जे शिवाजी महाराजांविषयी जे वक्तव्य केलं याविषयी आणखी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही, तुम्ही याविषयी काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी राहत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा सर्व महाराष्ट्राचा अपमान आहे आणि ज्यांनी कोणी महाराष्ट्र या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले असतील त्यांना नामर्द करण्याचा प्रयत्न केला असन ही गोष्ट 100% या ठिकाणी खेदजनक आहे आणि त्याचा आम्ही या माध्यमातून जाहीर निषेध करतोय. अद्यापपर्यंत राष्ट्रीय अध्यक्षांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. ती वरच्या लेवलचा प्रश्न आहे परंतु या ठिकाणी ही जी गोष्ट आहे त्या ठिकाणी आम्ही प्रामुख्याने सांगतो की ज्यांनी कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला ते अत्यंत खेदजनक गोष्ट असून त्याचा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून निषेध करतो आहोत.